म्हणजे माझं एक गाणं आलंय माहिती का बने आता, एक चहावरती गाणं आलंय. तू आहे का ते? चहावर गाणं आलंय म्हणून चहा पितोय. चहाची प्राइस बघा किती, 190. मी शाही चाय घेतलाय. शाही मला बोलली की अरे आपण जेव्हा इंटरनॅशनलला गेलो तो वेगळा होता, हा वेगळा आहे. 40 रुपयाचा चहा घेतो आणि इथे जी पे करताना त्याला कळलं 190 रुपये. कसा वाटला चहा? काय करणार, याच्यावरनं तुम्हाला कळते की मी किती चाय लवर डेंजर. आपण 200 रुपयाचा चहा घेतो, 200 रुपयाचा जिथे दिल्यावरती करावेच लागणार ना. आता तिथं तर नाही ना बोलू शकत. नाही पण त्यांनी मला करायच्या अगोदर सांगितलं होतं, तरी पण मी केलेत. काही विषय नाही. तोंड बघायला पाहिजे होतं. तोंड बघा, मी खुश आहे. कधी घडविस पापे हातून, आपल्या फ्लाइट मध्ये एवढे मच्छर आहेत एअर इंडिया एक्सप्रेस मध्ये. आणि मी आता ते दाखवायला कॅमेरा चालू केलाय, पळून गेले. हुशार आहेत, हुशार आहेत खूप. त्यांना कळलंय आपली व्हिडिओ निघणार आहे, आपण पळून जाऊ. आम्ही पोहोचलेलो आहे काश्मीरमध्ये आणि हे आमचे गाईड आहेत 6 दिवसांसाठी, इरफान दादा. आणि आम्हाला शोधण्यासाठी त्यांनी हे आणलंय विशाल पाले, कारण इथं रेंज नाही आहे. असा विषय झाला की फ्लाईट मध्ये कायच नव्हतं वाटत. फ्लाईट मधून असा भाई बाहेर टाकला ना, डायरेक्ट नाम जाम, हात जाम, सगळं जाम झालंय माझं. तुम्हाला माहितीये मनालीचे ब्लॉग पाहिले तर मला संडे संडेच होत. मला थंडी सहन होत नाही मला आणि अजिबात. आपण एक मिनिट थांबा, क्रॉस करू रस्ता. अरे काय आलं, आमच्याच बॅगेजची गाडी. तर मी आता तोंड एवढं गारटलं की थंडीला मी संडी म्हणलं आता. तर एवढी गाणी थंडी आहे आणि जसं जसं पुढे झालं तसं तसं माझे हात जाम व्हायला लागले. आणि ह्यांना माहिती आहे मला थंडी सहन होत आहे. यांनी मनालीचे ब्लॉग पाहिले, माझे हात पाय कसे काळे निळे पडले होते. बघू आता चला, काय विषय नाही. आता जाऊ पहिल्यांदा हॉटेलवरती आणि जर्किन बिरकिन घालू, जरा सेफ्टी घेऊ आणि मग जाऊ फिरायला. हॉटेलला पोहोचलोय आणि लगेच ठेवलाय आणि आता आम्ही लगेच चाललोय. लगेच ठेवून लगेच चाललोय आम्ही फिरायला, कारण आमचं चेक आउट आहे. सॉरी, चेक इन आहे, चेक इन हॉटेल मध्ये आहे. आम्ही चेक आउट झालेलो हॉटेल मधन जस्ट, तर ह्याच्यासाठी चाललो आम्ही फिरायला. 12 वाजता आमचं चेक इन आहे. बोलायला का जमत नाही, कारण श्वास घ्यायला जमाना आहे मला. डायरेक्ट मला तसं होतं थंडीमुळे मला नाक जाम झालंय. मला वाटतं जो छातीतला कफ आहे तो पण आता एक त्याची आईस्क्रीम तयार झालेली आहे या ठिकाणी. त्यात फक्त काडी टाकून आता मी बनेल आईस्क्रीम चारणार. ओ माय गॉड, आता 2 तासात फक्त आम्ही इथले इथंच कोणतं तरी मंदिरात बिंदरात पाया पडून येतो आणि आल्याच्या नंतर कपडे बदलून मग जाऊ कुठेतरी जाऊ. मला नाही माहिती, डल लेक काय डल का, मला वाटलं डल म्हणजे डाऊन वाला लेक. डल लेक काय म्हणली गाडीत मला तू म्हणी?
तुझं बाहेर फिरायला आले असंच असतं, नको जायला हे न्यायला. आणि स्वतःच आता हळूहळू चढतीये, चल पटकन. तर मित्रांनो, मंदिर बघा कसलं भारी. कुठं आलं? डेंजर वरती. तुझीच इच्छा होती ना इकडे यायची. थंडी असते, राहू दे, दर्शन झालं. हर 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 महादेव. गाईज हा व्ह्यू बघा फक्त, हा बघा आणि आता हा बघा. तर आज आमचा पहिला दिवशी होतं फक्त शंकराचार्य टेम्पल आणि दोन गार्डन होते. आम्ही एका गार्डनमध्ये गेलो, असं वाटलं काय बघायचं गार्डन. त्यापेक्षा आमच्या पुणे महानगरपालिकेचे पण आहेत गार्डन, ते असा विषय झालेला आहे. ओव्हर काय नाहीये. तर आजचा दिवस खूप छोटा होता म्हणून हा ब्लॉग कंटिन्यू करायला लागणार तुम्हाला उद्यासाठी, कारण ब्लॉग पण तेवढा मोठा झाला पाहिजे. आणि हॉटेलमध्ये जेवण आहे असल्या क्वालिटी, चिकन आणि रोटी. करंट लागून मरशील इकडे सर, रिक्षा इकडे सरकली, तू वायर इकडे सरकली, रिक्षा आली रे तुझ्या ब्लॉकच्या नादात. ए चल ना, तिकडे कोण नाहीये. नको तू दूरच्या आत दूर जाईल. रात्री किती वाजलेत? अरे 9 वाजलेत, मला वाटलं 12 वाजलेत. 9 वाजलेत, आपल्याला चहा भेटलेला आहे आणि फक्त 10 रुपयात भेटलेला आहे. म्हणजे मला एक गोष्ट असं वाटलं ना की आम्ही आठवून दिली ती बाहेरच्या देशात जाऊन कसं ते लय सवय होती, 250-300-500 रुपयाचा चहा प्यायची. आणि काल मुंबईमध्ये पण 190 रुपयाचा प्याला आहे. पण शेवटी आज मला फायनली 10 रुपयाचा भेटला. मेन्शन कर एअरपोर्टला. आणि हा एअरपोर्टला, मुंबईच्या एअरपोर्टला भेटलाय. आणि म्हणूनच म्हणतोय चहाला वेळ नाही रे, पण वेळेला चहा पाहिजे. तिकडे फुकट शेकोटी मिळालेली आहे. चहा पण तर क्वालिटी झाल्या बरं का. अरे कुणीतरी काहीतरी जायला. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. तर आज बहिणीने हिंमत बघा काय केलेली, थोड्या वेळेने दाखवतो. आता जेवतीय ती, चांगलं वाटणार नाही दाखवायला. तिचं डाएट बघा, तिचा जाम ब्रेड, पुरी भाजी आणि बटर पण त्यात. आणि माझा बघा, 3 अंडी, 1 पुरी आणि भाजी. आनंद तू जगण्यात ना, प्रेमात पडण्याचा एक हा बहाणा तू. फायनली आम्हाला हे शूज दिले असले, भंगरी आणि जॅकेट दिले भंगरी. तर गाडीचे बार्गेनिंग करा इकडं, हे डेंजर लुटालुटीचे धंदे आहेत. 3200 हो ही गाडी, 3200 रुपये गाडीचे घेतलेत आणि 450 रुपये जॅकेटचे घेतलेले आहेत. पण हे लय गरजेचं आहे म्हणून घेतो आम्ही. भेटू. अरे बापरे, हे माझी पोता आहे आत्म प्रसाद. तर आता हा ड्रायव्हर आम्हाला घेऊन आणलेला आहे. तर काय सांगत होतो मी, इथं आल्याच्या नंतर जरा थोडस नीटवानी व्यवहार करा आणि वरती जावा. म्हणजे आम्हाला, आमचा जो ड्रायव्हर हॉटेलवरून आलेला तो इथपर्यंत सोडतो, इथून ह्या वेगळ्या गाडीत जायला लागतं आपल्याला. तर आता चला वरती जाऊ. आता काय चहाला वेळ नाही रे, पण वेळेला चहा पाहिजे. गनिमी कावा नाही, हे आहे काश्मीरी कावा आहे गाईज, काश्मीरी कावा. मी याला खूप एक्साइटेड होऊन गेला, सांगितलं आणि एकदम मला आवडला नाही. पण आता 50 रुपयाचे म्हणलं प्यायला. आपल्याला तुम्हाला माहिती आहे चहा कॉफी प्यायची भागातली सवय आहे. 190 रुपयाचा चहा तुम्ही सारखा आता हेच ऐकणार आहे माझ्याकडनं, 190चा चहा. कारण ते मनाला लागले. अरे हा कोण आला मित्र? पुढे विशाल मार. कारण बनी आता सध्याला मेकअप आर्टिस्ट झाल्यास ना गोरी झाले म्हणून, म्हणून ती बनी मी. लोकेशन बघा कसलं भारी बनी. आता आमचं असे चर्चा चालले होते बनीशी माझे, काश्मीरला येणं स्वस्त आहे, काश्मीरमध्ये राहणं स्वस्त आहे, काश्मीरमध्ये फिरणं स्वस्त आहे, काश्मीरमधल्या राईड स्वस्त आहे.
अजिबात नाही डायरेक्ट हजारोचा विषय. तुम्हाला माहिती का मी आताच जसं सांगितलं आम्हाला लुटलंय बाई एवढं एवढं सांगितलंय. सोनमर्गला जायला ह्या ज्या गाड्या लागल्या त्या मागे जेवढे दिसतात येत नाही लाईनीने त्या गाड्या पैसे सांगतात 4,000-4,000 रुपये सोडायचे आणि आणायचे त्यांना द्यायचे फक्त 2,500 पण आम्ही पण दिले त्यांना 3,200 रुपये. बापरे लय डेंजर विषय. आता आमची मित्र भेटला होता नाशिकचा तो त्यांनी 2,500 रुपये दिलेले घोड्यावर बसायचे 2,500 रुपये स्केटिंग करायचे 2,500 रुपये सगळ्याचे 2,500 खाली नाही 3,000 रुपये बोलतात ते पण 2,500 पर्यंत देतात. आपण पैसेवाला असल्यामुळे आपण 3,200 रुपये दिले असंच त्यांना घ्या म्हणलं खुश खुश राहा. प्रेमात पडण्याचा एक हा बहाणा तू मनामध्ये क्षणात येणार. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गाडीवरती आलेलो आहे इकडे बघा शकतो का समजा मी कशात का पळतो ते काहीतरी आता आम्हाला यायचा की आम्हाला सिक्स तर आता मज्जा बघा यांची मच्छा बघा यांची कसे हे करते बनी बघा इकडे सर एक मिनिट मेरे को जरा हे व्हिडिओ तर शूट कर ना ये इकडे. अरे यार इकडे पाय खूप जाते ते. अरे बापरे अरे अरे बापरे यार खूप खतरनाक फील झाला. मी शूटच नाही केलं व्हिडिओ मी काय शूट केलं मी पकडून केली मी आता हिचीच व्हिडिओ टाकणार आहे कारण मी काय केलो भीती वाटली मी फोन पडत म्हणून मी त्याला धरून बसलो होतो त्याच्या मग मी तुझीच व्हिडिओ टाकेन हिचीच व्हिडिओ टाकणार आहे मी थोडीशी तरी टाकेन कारण मी गाडीवरती काय शूट नाही केलं मला कारण असं 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 होत होतं म्हणलं बापरे माझा फोन पडला 2-1 लाखाचं नुकसान व्हायचं एक नंबर आणि आता मागे टपून बसले आपल्याला की ह्यांना टाकू मस्त आता. महाराष्ट्र भैया रहते है बिहार मे महाराष्ट्र मे रहते भाऊ भाऊ तर अशा प्रकारे आम्ही असं चाललोय गाडीवरती लाकडाच्या गाडीवरती हे आम्हाला ओढत घेऊन चाललेले आहेत. खूपच मेहनत आहे यांची पण पर्याय नाही याच्याशिवाय कारण चालत जायला आपल्याला शक्य नव्हते कारण आपल्याला सवय नसती बरोबर चालायची यांना सवय या गोष्टीमुळे. तर तुम्ही बघू शकता असला भारी म्हणजे डोळ्याला पण त्रास होते एवढं पांढरं पांढरं आणि व्हाईट कलर आपला फेवरेट आहे माझा तसा पण आता काय बघितलं मित्रांनो खूपच डेंजर मी तब्येत खराब झालती माझी एकदम चक्कर आल्यागत झालत खतरनाक वाला आणि हिरोईन खतरनाक वाली स्ट्रॉंग आहे डेंजर स्ट्रॉंग आहे पण डेंजर बनी लय स्ट्रॉंग आहे पण तू आज मला कळलं भाई मी म्हणजे ही विदाउट हाताचा हँड ग्लोजनी हिंडत होती रस्ते आणि मला एवढं हे त्रास झाला ना डेंजर. आपका नाम काय भाई समीर. आपका भी नाम समीर है तर यांनी काय केलं इधर के सब समीर नाम के अच्छे निकल रहे वो भैया का नाम भी समीर है देखो समीर भैया इधर देखो समीर भैया समीर भैया समीर भैया इधर आने के बाद है ना क्या कुठे आले सोनमर्ग आने के बाद समीर भैया को मिलो इधर इधर मिलेंगे गाड़ी से आएंगे ना तो इधर समीर भैया को नहीं पूछने का तो आने का. और ये समीर भैया ने हमको इधर पैर शेकने के लिए दिए म्हणजे एवढं चांगली माणसं आहेत म्हणजे आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बोललो की लय लुटणारी आहेत असं तसं आहे पण तसं नाही आहे काय काही काही चांगली आहेत इथं लुटणारी पण आहेत आणि काही काही चांगली पण माणसं आहेत. तर या माणसांमुळं इथलं सगळं चांगलं चाललंय चांगली माणसं विश्वास ठेवू शकतात म्हणजे आता त्या माणसांवरती विश्वास नव्हता माझा आणि त्यांच्यामुळे माझा कुणावरतीच विश्वास नव्हता पण ह्या माणसामुळे ना ह्या माणसावर विश्वास आला ह्या माणसामुळं खूप चांगली डील झालेली आहे.
मेन तर मी मरता मरता वाचलो असं वाटतंय मला. माझं हे शूज आहे ना, या शूज एक गोष्ट कळली, या शूज मध्ये ना बर्फ नाही जाऊन द्यायचा. बर्फ गेला आणि पायाला लागला ना तर डायरेक्ट माणूस बधीर होऊन जातो. बधीर म्हणजे पाय थंड असले सुन्न होत ते की खचतोय माणूस डायरेक्ट. परत काश्मीरला यायचं स्वप्नच बघू शकत नाही. आता आपण इथून जाऊ, परत खाली जाऊ. बघा या गाड्या येतात ना अशा, बघा या गाड्या येतात ना अशा, या गाड्यांवरती आम्ही आलेलो आहे. तर हेच तिकीट इथं परत दाखवायचं, हीच गाडी आम्हाला सोडणार खाली, परत तिथून टनलमधनं घेऊन जाणार.